उल्हासनगर हे शहर व्यापारी शहर आहे. इथं छोटे मोठे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. हातावर कमवणारे खाणारे लोक त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये राहतात. आणि जे काही या शहरातलं चित्र आम्ही पाहिलं, व्यापाऱ्यांमध्ये मोठी भीती, राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे. परवा आपण पाहिलं असेल की या शहरामध्ये मोहन साधवानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, अजूनपर्यंत आरोपी पकडले गेले नाही. हा जिल्हा राज्याच्या मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे आणि मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्येच व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ले होणं, सर्वसामान्याला जगणं मुश्किल होणं, अशा पद्धतीची या शहरातली या जिल्ह्यातली स्थिती आहे. आदिवासी असेल, शेतकरी असेल किंवा व्यापारी असेल, हे सगळेजण या ठिकाणी आपल्याला असुरक्षित समजतात. हेच खऱ्या अर्थानं सरकारचं फेल्युअर आहे. एकीकडे महागाईच्यामुळे लोक परेशान आहेत, एकीकडे बेरोजगारीमुळे परेशान आहेत, आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारचं फेल्युअर हे पुढं आज जनतेमधलं आम्ही आक्रोश जो पाहतो आहे. मोठ्या प्रमाणात लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करतात आहेत आणि बी जे पी आता नको अशा पद्धतीची भूमिका सरकार जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. आज उल्हासनगरमध्ये काही सामाजिक कार्यक्रम केलेत, काही ज्यांनी जे एन जी ओ जे समाजासाठी काम करणारे असतात त्या अशा एन जी ओंचाही सत्कार आज आम्ही केलेला आहे. आणि विशेष करून दोन कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात येतं आहे. हे नूतनीकरण या कार्यालयाचं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हे काँग्रेसचं शक्तिस्थळ उल्हासनगरमधलं त्याला आता आम्ही शक्तिस्थळाला मजबूत आणि त्याचं नूतनीकरण करून आज त्याचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की पहिले ज्या पद्धतीनं उल्हासनगरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसला लोक आशीर्वाद द्यायचे, त्या पद्धतीचा आशीर्वाद पुन्हा या राज्याच्या विकासासाठी आणि या देशाच्या संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला आशीर्वाद देईल या पद्धतीचा लोकांमधलं माहोल आम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं फेल्युअर जनतेच्या समोर जनतेच्या मनातून आम्हाला पाहायला मिळते आहे. आणि अशी ही परिस्थिती आज उल्हासनगरमध्ये पाहण्यात मला आलेली आहे. राज्यातील जो सत्ता संघर्ष आहे त्याबाबतचा निकाल एक ते दोन दिवसात येण्याची शक्यता आहे, काय शक्यता आपण ओळखत आहे? आपल्या बाजूने निकाल लागेल की विरोधकांच्या बाजूने? न्यायदेवतावर आमचा विश्वास आहे, पण शेड्यूल 10 जो आहे पक्षांतर विरोधी कायदा, या कायद्याच्या अंतर्गत आपण पाहिलं तर एकदम क्लिअर आहे की ती अपात्रता त्याच्यामध्ये निश्चित होऊ शकते. काही लोक असं म्हणतात की ते अध्यक्षाकडे येणार, पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण आलं त्यावेळेचे कार्यकारी अध्यक्ष जे नरहरी झिरवळ होते त्यांनी त्याच वेळेस एक ॲफिडेविट माननीय सुप्रीम कोर्टात केलं की माननीय सुप्रीम कोर्टानेच निर्णय याच्यातला करावा, त्यामुळे हे प्रकरण अध्यक्षाकडे येईल असं मला वाटत नाही आणि माननीय सुप्रीम कोर्टच त्या पद्धतीचा निर्णय करेल असं आम्हाला वाटतं आहे ज्या पद्धतीचं त्यावेळेच्या घटनाक्रमामुळे. त्यामुळे शेड्युल 10 प्रमाणे समजा कारवाई झाली तर अपात्र निश्चितपणे होईल. आणि आता माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर हे प्रकरण उद्या निकाल येत आहे, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. असंही सांगितलं जातं आहे की तुमच्याकडनं चुकीची माहिती ही पसरवली जाते आहे. स्वतः अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील म्हटलं की गैरसमजूतपणे तुम्ही ही माहिती पसरवता. मला अध्यक्ष जे आता आहे सेटिंग त्यांच्याबद्दलचं काहीच बोलायचं नाही. मी मागच्या वेळेस सांगितलं आणि आताही सांगतो, मी जे काही सांगतो आहे की जे घटनाक्रम झालेलं आहे, जे काही नाट्य महाराष्ट्राला बदनामी करण्यासाठी खोक्याचं राजकारण झालेलं आहे आणि मग हे प्रकरण कसं सुप्रीम कोर्टात गेलं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आणि त्या काळामध्ये जे काही अध्यक्ष होते, जे इन्चार्ज अध्यक्ष होते नरहरी झिरवळ,
त्यांनी आपल्याकडून आपला वकील तिथं पाठवला होता. खरं तर वकील पाठवायची गरज नव्हती, पाठवला गेला. आणि त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की माननीय सुप्रीम कोर्टाने हा निर्णय, त्याच्यामुळे याला चुकीची माहिती पसरवण्याचं कारणच नाही. ते वकील आहेत पेशानं, पण ते आता अध्यक्षपदावर आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कुठली प्रतिक्रिया देणार नाही. पण जे घटनाक्रम झालेला आहे त्या घटनाक्रमाबद्दलचं मी सांगितलेलं आहे, मी चुकीची माहिती काहीच सांगत नाही आहे. बरं, एक अशी शक्यता यामध्ये वर्तवली जाते की फ्लोअर टेस्ट न करता जो राजीनामा दिला गेला माजी मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंकडनं, तो कुठेतरी अडचणीचा ठरू शकतो या निकाला. राजीनामा हा वेगळा विषय आहे, राजीनामा हा वेगळा विषय आहे, आणि शेड्यूल टेनचं अपात्रतेचं प्रकरण वेगळं आहे. दोन प्रकरण वेगळे वेगळे आहे. राजीनामा हा मुख्यमंत्री असेल की आमदार असेल की खासदार असेल, द्यायचा असेल तर त्याला देण्याचे त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचा अधिकार आहे. त्याला काही बंधनकारक नाही आहे की त्याला फोन सेटीच्या समोरचा आवाज लागतो. पण जे काही घटने संविधानाच्या शेड्यूल 10 प्रमाणे जी काही भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे ती एकदम स्पष्ट आहे अपात्रतेच्याबद्दलची. त्यामध्ये म्हणून आज मला त्याच्यावर जरतरमध्ये जायचं नाही. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण आहे, ते उद्या निकालाला येत आहे, आणि आमचा न्याय देवतावर विश्वास आहे आणि त्याला न्याय मिळेल आणि महाराष्ट्रातला लागलेला कलंक पुसल्या जाईल असा आमचा विश्वास आहे. कर्नाटकात मतदान व्हाय आपने देखा होगा, एक्झिट पोल जो आए थे वो एक्झिट पोल के आधार पर 55-60% वोट काँग्रेस को आएगा, बीजेपी को कहीं 1% कहीं 2% कहीं 5% ऐसा एग्जिट पोल दिखा रहा है. आज वोटिंग हुआ है, अभी ओपिनियन पोल जो आने वाले हैं वो अब आने वाले हैं. कुछ संस्थाओं ने तो दिए है आंकड़े, आगे पीछे हो रहे हैं, पर 150 के ऊपर की जगह वहाँ कांग्रेस जीतेगी. और जिस तरह से माहौल था, माहौल के आधार पर लोगों ने भ्रष्टाचारी बीजेपी को, महंगाई बढ़ाने वाली बीजेपी को, किसान के विरोधी बीजेपी को कर्नाटक से हद्दपार करने का निर्णय लिया है, वही मानस वहाँ पे दिख रहा था. ते एक्झिट पोल येत होते 2 दिवसाच्या पहिले, त्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 55-60% वोटरचं लायकिंग होतं आणि तिकडे एकीकडे 1%, 2%, 10% इथपर्यंतच बीजेपीला लोकांची पसंती होती असं चित्र आपण एक्झिट पोलच्या आधारावर पाहत होतो. आज मतदान झालेलं आहे आणि मतदानामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की भ्रष्टाचारी बीजेपी कर्नाटकातली 40%वाली, 40% कमिशनवाली, महागाई वाढवणारी, शेतकरी विरोधी असलेली आणि बेरोजगारी वाढवणाऱ्या बीजेपीला कर्नाटकमधून हद्दपार केलं जाईल. 150 जागा काँग्रेस पक्ष जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आहे. परवा निकाल आहेत, त्या निकालावर खऱ्या अर्थानं प्रतिक्रिया देतो. महाविकास आघाडीचे काही आमदार देखील युती सरकारच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, त्यांच्या काय सल्ला आहेत का? हे कोण विचार मांडू शकतं, खोक्यावालेच मांडू शकतं. त्यामुळे आत्ता मी त्याच्यावरची काय प्रतिक्रिया द्यावी ते खोक्यावाल्यांनाच विचारा. सर, महाविकास आघाडीचा तुमचा घटक पक्ष शिवसेना आहे, संजय राऊत सातत्यपूर्ण स्वरूपात असे विविध स्टेटमेंट करतात जे काँग्रेसला सुद्धा अडचण देणार आहेत, तुम्ही त्या बाबत कसं बघता? संजय राऊत आता पुढच्या काळात काहीच बोलणार नाही असं आता आम्ही व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावरची प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. सर, वज्रमोड सभा यापुढे होणार नाही असं म्हटलं जात आहे, काही लोकांनी असे दावे केलेले आहेत, काय परिस्थिती असेल? बघा, महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे जे रोज संध्याकाळी पावसाची जी परंपरा सुरू झालेली आहे गारासहित, त्याच्यामुळे 1 तारखेच्या सभेमध्ये उद्धवजी, मी, अजित पवार आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला. आणि हे सगळं वातावरण बघून पुढच्या काळामध्ये कुठल्या तारखेला घ्यायच्या त्याचं एक आम्ही महाविकास आघाडीची मीटिंग होईल आणि ज्या बाकी असलेल्या वज्रमूळ सभा ह्या सगळ्या घेतल्या जातील, त्या थांबवल्या जाणार नाही. प्रत्येक शहरात गटागटाचं राजकारण होते, आपल्या उल्हासनगरमध्ये सुद्धा गटागटाचं राजकारण बघा, त्यावर तुम्ही काय सांगा? म्हणजे एकत्रित कार्यकर्त्यांना आपण काही सूचना देणार आहोत? आता सूचना नाही, खरं तर आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून जी काही संविधानिक व्यवस्था आज देशातली धोक्यात आलेली आहे,
लोकशाही धोक्यात आलेली आहे। देश विकून देत चालवणारं नरेंद्र मोदीचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे आणि म्हणून आपसातले हवेदावे बाजूला ठेवून सगळ्यांनी काँग्रेस पक्षासाठी काम करावं आणि त्या पद्धतीचे निकालसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। आत्ताच एपीएमसीच्या निवडणुका ज्या झाल्यात त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा पुढे आलेला आहे। आम्ही अनेक ठिकाणी आम्हाला महाविकास आघाडीमध्ये आमची भूमिकाच होती, महाविकास आघाडीत आम्ही सोबत राहू शकत असू, सन्मानानं राहू शकत असू तर आपण तिथं राहिलं पाहिजे, कुणीही बी जे पीसोबत अलायन्स केलं गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडली। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सोबळ्यावर अनेक ठिकाणी लढले आणि त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये APMC निवडणुकीमध्ये काँग्रेस नंबर वनचा पक्ष ठरला। ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री जेव्हापासून म्हणजे ठाणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री जेव्हापासून झाला आहे तेव्हापासून भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं आहे, अधिकारी कलेक्शन एजंटप्रमाणे काम करत आहेत, पण काँग्रेस या बाबतीत रस्त्यावर उतरून कुठेही भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करताना दिसत नाही। आपण ठाण्याला आपण पाहिलं असेल, ठाण्यामध्ये काँग्रेस पक्षाने एकदा नाही अनेकदा आंदोलन केली, जिल्ह्याच्या ठिकाणी केली, मी सुद्धा एका आंदोलनाला जाऊन आलो। प्रशासन आणि सरकार हे आंधळभैरव झालेलं आहे आणि म्हणून चार दिवसाच्या पहिले राज्याचे महामहिन राज्यपाल यांना जाऊन आम्ही भेटलो आणि त्यांना महाराष्ट्रात चाललेल्या भ्रष्टाचाराच्याबद्दल, जनतेची होणारी लूटीच्याबद्दल, खारघरमध्ये झालेली घटना, अप्पासाहेब धर्माधिकारी हे हिंदू संप्रदायाचं काम करतात, लाखो 20 लाख त्याचे अनुयायी महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये अप्पासाहेबांचं कौतुक बघण्यासाठी, गौरव बघण्यासाठी त्या ठिकाणी आले, भर उन्हात त्या ठिकाणी उन्हात टाकून हिंदू संप्रदायाच्या लोकांना तडफडून मारण्याचं पाप, केंद्रातले गृहमंत्री अमित शाह त्या कार्यक्रमाला होते, राज्याचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी आमचे काही भगिनी काही आमचे युवक त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला, जो आकडा आम्हाला 18 सांगतात त्याच्यापेक्षा जास्त झाले अशा पद्धतीच्या चर्चा त्या ठिकाणी आहेत। सरकार त्याच्यावरही बोलायला तयार नाही आणि सरकारने अजूनपर्यंत खारघरमध्ये गुन्हा दाखल केला नाही। बारसूमध्ये सुद्धा तिथल्या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कोकणातली लोकं पुढे सरकावली पण यांच्या बगलबच्च्यासाठी जास्त लाभ त्यांना व्हावा, गेल्या 1.5 वर्षात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी जमिनीची करण्यात आली, बाहेर प्रांतियांच्या लोकांनी केली आणि त्या जास्त पैसे सरकारच्या तिथून उकळायसाठी त्या बारसूचा प्रकल्पाची जिद्द सरकारने हुकुमशाही पद्धतीनं तानाशाही पद्धतीनं स्थानिक महिलांना मारपीट करून केली जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान, बेरोजगारी या सगळ्या विषयाची कंप्लेंट आम्ही माननीय महामहिम राज्यपाल मोदींकडे केलं आणि विशेष अधिवेशन यासाठी आपण बोलवावं अशी सरकारला सूचना करावी ही मागणी आम्ही केलेली। काँग्रेस जनतेचे प्रश्न सातत्याने घेऊन लढतात आहेत, आमच्या कार्यकर्त्यावर आणि माझ्यासकट अनेकावर अनेक गुन्हे दाखल झाले, सरकार काहीतरी कायदा आणतात त्याच्यात काही सांगतात की तुम्हाला मोर्चे काढायचा अधिकार नाही, तुम्हाला डेलिगेशन घेऊन जाण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचं काहीतरी करतात आणि मग खोटे गुन्हे दाखल करतात। आम्ही गुन्हे दाखल होतात तरी आम्ही घाबरत नाही कारण जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळाली पाहिजे, हे भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्ष त्यासाठी काम करतो। सर, महाराष्ट्रामधून 5,500 मुली बेपत्ता झाल्या आहेत, आपण याकडे कसं बघता काय? एक भयावह चित्र शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आताच उघडकीस आलं ज्या पद्धतीने आपण सांगतात। रोज 70 महिला या महाराष्ट्रातून गायब होतात आहे, पहिला नंबर गुजरातचा आहे आणि दुसरा नंबर महाराष्ट्राचा आहे। योगायोगानं डबल इंजिनचं सरकार दोन्ही ठिकाणी आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान नेहमी ठेवला त्या गुजरातमध्ये काय होतं त्याच्यावर मला जायचं नाही, पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणायचा आणि महाराष्ट्रामधून रोज 70 महिला गायब व्हायच्या हा जो आकडा आलेला आहे हा या महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेला भूषणावं नाही,
राज्य सरकार ने तातडीने एकूण गँग असेल त्याला तातडीने आटोक्यात आणलं पाहिजे। ज्या आमच्या भगिनी गायब झाल्या त्या कुठे आहेत त्यांना सुव्यवस्थित त्यांना त्यांच्या घरापर्यंत या त्यांच्यासाठी व्यवस्था करण्याची भूमिका सरकारने केली पाहिजे। पण सरकार हे आंधळं आणि बहिरं आहे। सरकार आताच तुम्ही सांगितलं की पैसे जमा करायला सगळ्या कर्मचाऱ्यांना पैसे जमा करायला लावतात आहे। लूटपाट माजवलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। त्यांना आयाबहिणीची काळजीसुद्धा राहिली नाही असं हे सरकार आहे। पण आम्ही काँग्रेस पक्षाकडून या सगळ्या प्रश्नाला लावून धरू आणि त्याला न्याय महिलांना आमच्या भगिनींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जाईल। पहिल्यांदा आपल्याला लक्षात असेल की माननीय सुप्रीम कोर्टाने या सरकारला नपुसक सरकार म्हटलं। देशाच्या इतिहासामध्ये लोकशाहीने निवडून येणारं सरकार जे असतं त्या सरकारची प्रतिमा किती कमजोर असेल, नपुसकाने कमजोर, हे माननीय सुप्रीम कोर्टाने स्ट्रक्चर पास केलेलं आहे। आता निवडणुका का घेत नाही सरकार आणि प्रशासन? इथून जो मलिंदा जो जनतेसाठी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्या भागाच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या भागातल्या जनतेच्या विकासासाठी काम केलं जातं तो त्याबद्दलचं व्यवस्था नसावी, लोकशाही मान्य नसणारं भाजप हे त्याचं खरं दर्शन आहे। आणि म्हणून या सरकारने मुद्दाम निवडणुका घ्यायच्या नाही। सगळी लूटपाट माजवली ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागामध्ये, आज सगळीकडे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं, पिण्याचं पाणी नाही, अशुद्ध पाणी पिलं जातं, रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली, कुठलंही लक्ष सरकारचं नाही। पैसे खाणं, जनतेच्या पैशाच्या घामाच्या पैशाची लूट करणं, जनतेची तिजोरी लुटणं आज भाजपचा आणि ईडीच्या सरकारचा आज व्यवसाय झालेला आहे। आणि म्हणून आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला सरकार घाबरते आहे, घाबरत नाही, पण ते मुद्दाहून करतात। केरला पिक्चर आलेला आहे आणि आता त्यापूर्वी द काश्मीर पिक्चरचा परिणाम आपण पाहिला की द काश्मीरमध्ये भाजपच्या जवळ भ्रष्टाचाराचा जो पैसा होता यांनीच तिकिटा काढल्या आणि तिथं लोकांना नेण्याचा प्रयत्न केला। लोकांनी पिक्चर न पाहता त्या डायरेक्टरचा फायदा झाला असं आपण पाहतो। आज केंद्रातलं सरकार नरेंद्र मोदीचं, काश्मीरी पंडितांचा उल्लेख भाजप सातत्यानं करायचा की काँग्रेसच्या काळामध्ये काश्मीरी पंडितावर अन्याय होत आहे। आज 10 पटीनं काश्मीरी पंडितावर काश्मीरमध्ये अन्याय होत आहे, त्यांचे खून होत आहेत, त्यांचे मर्डर होत आहेत, त्यांच्या माता बहिणीची इज्जत तुटी चालली आहे। तर आता कुठे गेला 56 इंचीचा सीना? अशा पद्धतीचे काश्मीर पंडित प्रश्न विचारतात आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणात पलायन होतात आहे। फक्त मतं मागायला काश्मीरी पंडित हिंदू आणि आज हिंदूलाच मारण्याचं पाप त्या ठिकाणी होत असेल एका शांत बसलेले आहे। पण तो सिनेमा एक काल्पनिक बनवलेला होता द काश्मीर। तसंच आपण पाहिलं असेल की हायकोर्टामध्ये केरळ पिक्चराच्या बद्दलसुद्धा त्यांचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी ॲफिडेविट करून दिलं, हा काही सत्य परिस्थितीवर हा पिक्चर आधारित नाही, हा काल्पनिक आम्ही ज्या आधारावर हा सिनेमा बनवलेला आहे, याला वस्तुस्थिती नाही, अशा पद्धतीची भूमिका या सिनेमा काढणाऱ्या डायरेक्टरनी मांडली हायकोर्टामध्ये। पण BJP ला मूळ मुद्दे जे महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, या सगळ्या प्रश्नाला मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचे प्रश्न निर्माण करणं आणि लोकांना त्याच याच्यामध्ये डायव्हर्ट करणं आणि आपल्याला स्वतःला ढाल लावून घेणं हाच एक प्रयत्न त्या पद्धतीचा ते करतात आहेत। खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी हे पाप केलं नाही पाहिजे असं आपल्या लोकशाहीमध्ये म्हटलं जातं। पण आज सत्तेमध्ये बसून धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणं, आपसापसामध्ये खूनखराबा करवणं, मणिपूरमध्ये आपण पाहतो आहे 2 जातीमध्ये भांडणं लावून दिली, तिथं रक्ताची पाठ व्हायला लागली, लोकांचे जीव चालले, पण देशाचे प्रधानमंत्री किंवा देशाचे गृहमंत्री त्याच्यावर बोलायलासुद्धा तयार नाही, अशी परिस्थिती देशाच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये उत्पाद वाजवण्याचं काम भाजप ठरवून करते आहे असं चित्र आपण पाहतो। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 12 तारखेला सरकार पडेल असं तुम्ही विधान केलं होतं काही दिवसांपूर्वी, 2 दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे उल्हासनगरमध्ये आले होते,
तेव्हा त्यांनी असं म्हटलं की सरकार अनेक वर्ष टिकेल म्हणून नाना पटोलेंनी भविष्य पाहण्याचं काम करावं. आता उद्याचाच निकाल लागतोय. सरकार हे कायम राहणारच आहे लोकशाहीमध्ये, हे नाही तर दुसरं. काल उद्धव ठाकरे जो होता तर शिंदेचं आहे, उद्या शिंदेचं बदल कोणतरी दुसरं होईल. ते आम्हाला काही भविष्य सांगायची गरज नाही, लोकशाही मला जास्त कळतं, माझा अनुभवही जास्त आहे. त्यामुळे मूळ प्रश्न आहे की उद्या माननीय सुप्रीम कोर्टाचा जेव्हा निकाल येईल, मी तुम्हाला आधार सांगतोय, शेड्यूल 10 आधार सांगतोय. त्याच्यामध्ये अपात्रतेची पक्षांतर विरोधी कायद्याची भूमिका त्याच्यात स्पष्ट आहे. त्यामुळे त्याचा आधार घेऊन मी सांगतोय आणि मी सांगितलं की न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मी उद्या असा निकालच लागतोय असं म्हटलं नाही. मी 2 दिवसाच्या पहिले हे बोललो होतं की पुढच्या आठवड्यात, म्हणजे आता आठवडा सुरू झाला, महाराष्ट्रातल्या राजकीय फार मोठं स्फोट होणार आहेत असं मी बोललो. आता काय स्फोट होतील ते समजेल आता उद्यापासून. हा भाग काँग्रेसच होता, पण काही कारणानं आम्ही या ठिकाणी मागं पडलेलो होतो. पुन्हा या भागामध्ये काँग्रेस उभी होण्याचा एक संकल्प आम्ही मांडलेला आहे. मोठ्या प्रमाणात या भागातली डोंबिवली असेल, कल्याण असेल, उल्हासनगर असेल, या भागातली लोकं मोठ्या प्रमाणात काँग्रेससोबत जोडायला लागलेली आहे. कारण की जे खोटं बोलून धर्माच्या नावावर सत्तेत आली, आता लोकांना खरी गोष्ट कळलेली आहे, काँग्रेसच आम्हाला न्याय देऊ शकतं. हे जनतेचा विश्वास आता वाढलेला आहे, काँग्रेसबद्दल वाढलेला आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की या दौऱ्यामध्ये मी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आमचा प्रयत्न आहे. आणि आज आपण ज्या कार्यालयात बसलेलो आहोत, हे कार्यालयातलं चित्र आपण पाहिलं तर काँग्रेस उभारी घेते असंच दिसतंय. सर, शेवटचा एक प्रश्न विचारूया की या सगळ्या सत्तासंघर्षांमध्ये राज्यपालांची भूमिका खूप महत्त्वाची होती, त्यांच्याबाबत काय ताशेरे ओढले जाऊ शकतात या सगळ्या निकालामध्ये? ताशेरे ओढलेले माननीय सुप्रीम कोर्टाने, ओढायचे नाही, ओढलेत. या सरकारला शिंदे सरकारने मागणी केली नाही की तुम आम्हाला सरकार बनवायचं आहे, राज्यपाल मोदींनी डायरेक्ट त्यांना बोलवून घेतलं. आणि म्हणून आम्ही असंविधानिक सरकार जे म्हणतो आहे ते अशा राज्यपालांच्या चुकीच्या जे काही निर्णय झाले त्याच्यामुळे म्हणतो आहे. आता उद्या सुप्रीम कोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट त्याच्यावर तो निर्णय देणारच आहे. पण माननीय राज्यपाल त्यावेळेचे तत्कालीन जे होते काळी टोपीचे, त्यांनी जे काही पाप केलं, जे संविधानाचा त्या संविधानिक पदावर बसून तिचा मर्डर करण्याचं पाप जे करत होते त्याचा आम्ही सतत्याने विरोध केलेला आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा डिबेट चाललेलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्यावर ताशेरे ओढलेच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.